नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयातील प्रकरण 5 उष्णता अभ्यासणार आहोत. मित्रांनो, आपण मागील इयत्तांमध्ये उष्णता आणि उष्णतेचे होणारे विविध संक्रमणाचे प्रकार अभ्यासलेले आहेत. त्याचबरोबर उष्णतेमुळे होणारे स्थायू आणि द्रववायू यावर होणारे परिणाम आपण अभ्यासलेले आहे. उष्णतेमुळे होणारा आकुंचन आणि प्रसरण आपण अभ्यासलेला आहे. आता आपण या इयत्तेमध्ये पदार्थांच्या अवस्थांतरामुळे बाहेर पडणारी अप्रकट उष्मा या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत. त्याचसोबत पुनर्हिमायन, आर्द्रता, दवबिंदू, तापमान, त्यानंतर विशिष्ट उष्माधारकता या घटकांचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत.